आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रक्त सांडलं, आंदोलन केली आणि तुम्हाला नेता घडवलं, त्यावेळी सदाभाऊ खोत चांगला होता आणि आता वाईट झाला का, असा खडा सवाल नामदार सदाभाऊ खोत यांनी केला. खासदार राजू शेट्टी यांना चिमटा काढताना अब्दुल्ला नेते नामदार सदाभाऊ खोत यांनी सडकून टीका केली आहे. बारामतीच्या आंदोलनात सदाभाऊ खोतांचा आवाज पाहिजे होता. महाराष्ट्रातल्या सगळ्या सभेत मुलुक मैदान तोफ म्हणून वापरला व्हायचा. कारे बाबांनो, 30-32 वर्ष आंदोलन करणारा एकदम वाईट झाला. तुम्हाला नेता करताना मी चांगला होतो, असा खोचक सवालही अब्दुल्लाच्या जाहीर सभेत त्यांनी केला. आता बारामतीकरांचे हे ताईत झाले आहेत. आता बारामतीकरांनी वाट लावली आणि बाळवेकरांनी शेतकऱ्यांचा सुपडा साफ केला, असं हेच म्हणायचे. सत्तेसाठी कुणाबरोबर लाचारीनं जायचं हे फारसं बरं लक्षण नाही. त्यापेक्षा मी ठरवलंय विशाळगडला पाणी द्यायचं आणि शिरोळातल्या शेतकऱ्यांची जमीन सुधारायची. चालतोय तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहायचं, असाही दणका खासदार राजू शेट्टी यांना नामदार सदाभाऊ खोत यांनी लावला. महानकारी न्यूज साठी अब्दुल लाठून, मोहन जमादार. पण या सदाभाऊच्या आवाजानं अटकेपार झेंडा लावला आणि तिथं तुमचा डंका वाजवला तेव्हा सदाभाऊ शोरवीर होता. आणि आता आता तो फार वाईट आहे. ज्यांच्या हृदयामध्ये भूकी फुटली त्यांच्या गळ्यात गळ आता घालतील. आमच्या वाळवा तालुक्यातले एक नेते आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये तिथला मी असताना आमच्या नेते म्हणायचे त्याच्या स्टेजवर कधी आपण जायचं नाही. मी म्हणायचा का तर लोक म्हणतील आम्ही त्यांच्या विरोधात तुम्ही म्हणून मत देतोय आणि आता गाडीत फुलतील का. तर म्हणे आता सत्ता गेली, दुश्मनी संपली. मग दुश्मनी जर संपली असेल सत्ता गेलो तर जी 2 शेतकऱ्याची तरणी भांड पोर मिली ती तुम्ही परत आणून देणार आहे का, हा माझा सवाल आहे. ती परत आणून द्या. म्हणजे तुमचं संपलं पण गेलेली माणसं कधी परत येणार? त्यांच्या घरातलं दुःख संपलं का? ज्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गुन्हे आहेत कोर्टात फेरपाडे घालतात त्यांचं काय? आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही आमच्या डोळ्यासमोर विकास ठेवून निघालो आणि निश्चितपणानं यादव साहेबांनी आम्ही ठरवलं मग भानंद रस्ते असतील, गावातले रस्ते असतील, सगळ्याला आपण आता चालना देणार. कारण शेवटी विकास महत्वाचा, लोकांना भावनिक करता येत, भावनेवरती स्वार होता येत, पण भावनेच्या लॉटेवरती लोकांना समाधान देता येत नाही, त्यांच्या घरामध्ये सुख देता येत नाही. त्याच्यासाठी राबावं लागतं, घाम गाळावा लागतो. आणि मला भावनिक जमत नाही, मी प्रखर विचाराचा माणूस आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी काय आत्मक्लेश करून घेणार नाही. जे केलं ते दिलदारपणानं केलं. कुणाची ताकद नव्हती त्या बारामतीच्या दारात जाऊन तिथं माज उतरायला आलो म्हणून सांगितलं, जीवाची पर्वा केली नाही. आता तेच बारामतीकर काही लोकांना प्रिय वाटायला लागलेले आहेत, गळ्यातले ताईत झालेले आहेत. अरे आता खरं रूप बाहेर आलं. तुम्ही लोकांच्या साठी काम करत नाही, तुम्ही तुमच्या खुर्चीसाठी काम करत होता, सत्तेसाठी काम करत होता. अरे कळलं ना, हे काही झापून राहिलं का? आणि म्हणून मला शेतकऱ्यांना सांगायचं की तुमचं काही काम असू ते तुम्ही आमच्याकडे घेऊन या. ते प्रश्न ते काम निश्चितपणानं सोडवलं जाईल. मला तर आज असं होतं कायमचा निरोप की भाऊ लय विरोध होणार आहे,
लोहून द्यायला आला तर मी काय कुठं जायला भेणार आहे काय? तो आयुष्यात कधीच भेलो नाही, त्यामुळं मी आलो. मी मगाशी सांगितलं तसं आता ज्यांना बरं वाटत नाही, अरे मी राज्यमंत्री आहे. एक राज्यमंत्री त्याचा धसका काय मंडळी मी एवढा घेतलाय बोलायचं काम. अनेक मोहीम माझ्या विरोधामध्ये उघडल्या या दिवसात प्रचंड. हाताला काय लागलं नाही, कारण अफवा सोडायच्या व्हॉट्सअप वरनं फेसबुक वरनं. अरे सदाभाऊ खोत हा व्हॉट्सअप आणि फेसबुक मधनं घडला नाही, तो या काळ्या मातीतनं घडलाय, काळ्या मातीतनं. आणि काळी माती एवढी चिवट असते की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे मोटारी नव्हत्या, इलेक्ट्रिक मोटारी नव्हत्या, पण पाणी काढायला आईल इंजिन असायची आणि त्या इंजिनाच्या ठोक्यानं नळा हलायचा आणि त्या वरच्या नटाबोर्डातनं पाणी बाहेर यायचं. त्यावेळी शेतकरी शेतात ते काळी माती त्या नळ्याला लावायचा आणि पाणी थांबायचं. अरे असली माती आहे या सदाभाऊच पाणी थेंबर भी तुम्हाला मिळणार नाही आणि तुमचं गडूळ पाणी थेंबर भी सदाभाऊ मध्ये आत येणार नाही, एवढी ताकद या काळ्या मातीमध्ये आहे. आणि म्हणून अजून त्याला दम आहे, आम्हाला विकास घेऊन आम्हाला काम करायचं. मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की आपण माझे कृषीचे अधिकारी असतील त्यांनी सुद्धा या सर्वे मध्ये आपण सहभागी घ्या. कृषी सहाय्यकांना त्या त्या ठिकाणी सांगा काय लोक म्हणत होतो हे खरं आहे का, हे होणार आहे का. आता जर ही योजना होणार नसती तर आता आमच्या अधिकाऱ्यांनी पाईप दाखवली, पाणी बाहेर कसं काढायचं दाखवलं, मग हे आले असतील का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय हे का आले मग? अरे ही योजना आहे पण ती राबवण्याची थोडं कष्ट घेण्याची मानसिकता असायला पाहिजे. आणि म्हणून मी अनिल यादव साहेब असतील, आमच्या सगळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,